नमस्कार मित्रांनो, अखेर दिनांक 5/7/2023 रोजी राज्य कर्मचारी पेन्शन धारकांच्या बाबतीत 3 महत्त्वपूर्ण हितकारक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. नेमके कशाबद्दलचे आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 5 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्य शासन सेवेत कार्यरत निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत अखेर राज्य शासनाकडून 3 महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. यामध्ये निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2023 पासून 42% महागाई भत्ता वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 5 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जानेवारी 2023 पासून अनुदेय महागाई वाढीचा दर हा 38% वरून 42% असा सुधारित करण्यात आलेला आहे. सदर डीए वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीच्या माही जुलै 2023 निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच दुसऱ्या शासन निर्णयामध्ये असुधारित वेतन श्रेणीत 5व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंबी निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2023 पासून 412% महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा वित्त विभागाकडून GR निर्गमित करण्यात येत आहे. यामध्ये नमूद करण्यात येत आहे की सदर पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा दर 396% वरून 412% करण्यात आलेला आहे. सदर डीए वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीसह माही जुलै 2023 निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर असुधारित वेतन श्रेणीत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2023 पासून 221% महागाई भत्ता वाढीचा दर हा 212% वरून 221% करण्यात आलेला आहे. सदर दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनच्या डीए थकबाकीसह माय जुलै 2023 निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि सदर वरील तीनही वित्त विभागाकडून दिनांक 5 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.